मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, विशाल सोळंकी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र प्रति माननीय अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. आपण बघू शकता, पत्र हे 15 नोव्हेंबर 2018 आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की विशाल सोळंकी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे आणि हे पत्र त्यांनी अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना लिहिलेलं आहे. 15 नोव्हेंबर 2018 पत्र आहे. पत्र रयत शिक्षण संस्थेबद्दलचं आहे आणि रयत शिक्षण संस्थेतील विना अनुदानित आणि हंगामी सेवकांचा प्रश्न मार्गी लावणे बाबत अशा आशाचं हे पत्र आहे. तर मित्रांनो, पत्राच्या वर इथं महत्वाचं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की पत्र हे अतिशय महत्वाचं आहे. खुद्द आयुक्तांनी माननीय अपर मुख्य सचिवांना हे पत्र लिहिले आहे, त्यामुळे प्रकरण अतिशय गंभीर आहे. तर नेमकं या पत्रामध्ये काय दडलेलं आहे ते बघूया. संदर्भ इथं 2 पत्राचा दिलेला आहे. 12/10/2018 निवेदन, तात्यासाहेब छगन मुद्रिक, राज्याध्यक्ष रयत विनाअनुदानित सेवक कृती समिती महाराष्ट्र राज्य यांचे पत्र, त्यानंतर या कार्यालयाचे पत्र, या दोन्ही पत्राचा संदर्भ देऊन हे पत्र देण्यात आलेलं आहे. अतिशय महत्वाचं पत्र आहे. उपरोक्त विषयाबाबत सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 वरील निवेदनान्वये प्राध्यापक तात्यासाहेब छगन मुद्रिक, राज्याध्यक्ष रयत विनाअनुदानित सेवक कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित सेवकांच्या वैयक्तिक मान्यता नसल्याने संस्थेच्या उच्च माध्यमिक वर्गाचे मूल्यांकन अद्याप झाले नसल्याचे नमूद केलेले आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेतील हंगामी सेवकाबाबत कोर्टाचा निर्णय होईपर्यंत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांच्या नियुक्त्या रयत शिक्षण संस्थेत करू नयेत व अतिरिक्त ठरलेले शिक्षक संस्थेत न पाठवण्याबाबत त्यांनी विनंती केलेली आहे. तर मित्रांनो, पहिला पॅरेग्राफ असा म्हणतोय की पवित्र पोर्टलवर हे त्यांच्या शिक्षकांची माहिती ही भरणार नाहीत, बिंदू नामावली देणार नाहीत. त्याचबरोबर यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की जे हंगामी सेवकाबाबत कोर्टाचा निर्णय होईपर्यंत पवित्र पोर्टलवर ते कोणत्या प्रकारची माहिती तर देणार नाहीत. त्याचबरोबर अतिरिक्त ठरलेले शिक्षक सुद्धा शिक्षक संस्थेत न पाठवण्याबाबत त्यांनी विनंती केलेली आहे. वरील विषयाच्या अनुषंगाने रयत विनाअनुदानित सेवक कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यालयासमोर दिनांक 9/8/2016 रोजी धरणे आंदोलन व आमरण उपोषण केले होते. सदर उपोषणाबाबत या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक 2 वरील पत्रान्वये शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे व प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्याबाबत 8 दिवसात निर्णय घेऊन शासन निर्णयानुसार त्यांचे कायम सेवेत समायोजन होत नाही तोपर्यंत संस्थेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तसेच नवीन नियुक्त्या करू नयेत असे कळविण्यात आले आहे. तर संदर्भ क्रमांक 1 वरील निवेदनान्वये रयत विनाअनुदानित सेवक कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी केलेली मागणी ही धोरणात्मक स्वरूपाच्या असल्याने याबाबत शासन स्तरावरून उचित कार्य निर्णय व्हावा ही विनंती. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे पत्र यांनी दिलेलं आहे. तर प्रत रवाना सुद्धा कृती समितीचे जे राज्याध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा केलेली आहे. तर बघूया नेमकं आता निर्णय काय होत आहे, कारण आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे प्रकरण जे काही यांची मागणी होती ते प्रकरण आता मंत्रालयापर्यंत पाठवलेलं आहे. आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे रयत शिक्षण संस्था ही अतिशय मोठी शिक्षण संस्था आहे, आपल्या सर्वांना ती माहीत आहे. जर यासारख्या संस्थेने जर पवित्र पोर्टलवर आपली माहिती भरली नाही, बिंदू नामावली दिली नाही, तर खूप मोठ्या जागा आणि शिक्षक भरतीवर याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विपरीत परिणाम हा पडू शकतो. एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेने जर पवित्र पोर्टलला विरोध दर्शविला तर मित्रांनो, छोट्या मोठ्या संस्था साहजिकच विरोध ह्या दाखवतील. त्याचबरोबर यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की अतिरिक्त शिक्षक जे झालेले आहेत त्यांचं सुद्धा समायोजन त्यांच्या संस्थेमध्ये करू नये. तर ह्या दोन प्रमुख मागण्या रयत शिक्षण संस्थेने केलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी 9/8/2016 धरणे आंदोलन सुद्धा केलं होतं, आमरण उपोषण केलं होतं. त्यावर आयुक्तांनी त्यांना तशा प्रकारची त्यांची जी मागणी आहे ती
रास्त आहे असं म्हटलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये यावर निर्णय घेऊ असं सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आणि गंभीर हे पत्र आहे. आणि रयत शिक्षण संस्था यासारख्या संस्थेने जर पवित्र पोर्टलला विरोध केला तर मात्र मित्रांनो बिकट परिस्थिती आहे. 15 नोव्हेंबर 2018 पत्र होतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.